Dear students, parents, and the viewers, heartiest welcome to this special webinar, New Challenges and New Avenues organized by Prabhat Kids School. It has been Prabhat's earnest effort to utilize every moment and make it precious for students by imparting them knowledge and insight. After two special webinars, first on children's health and other on more gripping issue of increasing screen time of children prabhat has now come up with this webinar on the very concurrent issue of online learning role of students and their parents and a vista of opportunities it could open for them today's keynote speaker needs no introduction she has scaled the frontiers of technology and digital marketing. And she has also carved her name in the world of letters with her writing and speeches. Yes, today our keynote speaker is respected Mohini Mahesh Modak. She is an IT professional computer network and Microsoft certified system engineer. She is a trainer, blogger and columnist. She is also a gold medalist in English literature and the topper in Master of Mass Communication. After an experience as a maintenance engineer, she initiated Horizon Web Technology for website designing she has imparted computer training for 15 years she represented india in philadelphia usa under gse in 2007 bestowed with her versatile personality she is a good writer and orator having full command on english she has been invited as a speaker in state national and world literary meets including vishwa marathi sahitya sammelan डिअर व्यूअर्स विदाउट रेजिस्टिंग युअर इंटरेस्ट वी शूड ट्यून आर सेल्स टू हर स्पेशल वेबिनार न्यू चॅलेंजेस अँड न्यू अव्हेन्यूज नमस्कार कोविड नाईन्टीनच्या प्रादुर्भावामुळे गेल्या काही महिन्यांपासून आपण सगळेच जण एका वेगळ्याच परिस्थितीतून जातोय आपण कल्पनाही केली नव्हती गेल्या काही महिन्यांपासून की अशा एखाद्या सामाजिक मानसिक आर्थिक आणि शैक्षणिक आव्हानं देणाऱ्या परिस्थितीत आपण येऊन पोचू पण आज ती वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे या पार्श्वभूमीवर रेनॉल्ड नेबा या एका विचारवंताचं एक वचन मला आठवते त्याला खरं म्हणजे सिरिनिटी प्रार्थना असं म्हणतात काय म्हणतात ते त्याच्यात ग्रांट मी द करेज टू चेंज द थिंग्ज आय कॅन ग्रांट मी द सिरिनिटी टू एक्सेप्ट द थिंग्स आय कॅनॉट चेंज अँड द विजडम टू अंडरस्टँड द डिफरन्स अर्थातच परमेश्वराला आवाहन आहे की मला शक्ती दे की ज्या परिस्थितीत मी बदल करू शकतो ती कोणत्या गोष्टी आहेत हे समजून घेण्याची ज्यात मी बदल करू शकत नाही ते स्वीकारण्याची क्षमता मला दे आणि या दोन्हीमधला फरक समजून घेण्याची शहाणीव म्हणजेच शहाणपण माझ्यात रुजू दे अशी ही प्रार्थना आहे आपल्याला जर आज या कोविडच्या प्रादुर्भावाच्या परिस्थितीत या प्रार्थनेचं मर्म कळलं तर आपल्या बहुतेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला सापडतील स्वीकार ही एक खूप महत्त्वाची गोष्ट या प्रार्थनेने आपल्याला शिकवली आहे आणि प्राप्त परिस्थितीला स्वीकारलं की सामोरं जाण्याचे मार्ग आपल्याला सापडत जातात आणि मग तो प्रश्न सामाजिक असो आर्थिक असो मानसिक असो किंवा मा शारीरिक म्हणजे आरोग्याबद्दलचा असतो किंवा शैक्षणिक असो आपल्याला त्यातून रस्ता मिळतो आत्ता मी जे बोलणार आहे ते विशेषत शैक्षणिक ज्या समस्या या परिस्थितीत समोर आल्या आहेत किंवा जी नवी आव्हानं उभी आहेत त्यांना आपण कसं सामोरं जाऊ शकतो याबद्दल आपले जे पूर्वज होते ते आपल्याला नेहमी सांगायचे नेट लावून काम कर नेट लावून काम कर आता नेट लावणं म्हणजे काय आपण खरंच नीट समजतोय आणि नेटसुद्धा नेट लावून लावावं आहे कारण आपल्याकडे तांत्रिक अडचणी पण खूप आहेत आणि या सगळ्यावर मात करत करत आपण नेटचा वापर करून ऑनलाईन एज्युकेशन या सिस्टीमला स्वीकारण्याचा प्रयत्न करतो आहे आपण जेव्हा असं म्हणतो की लॉकडाऊन सुरू झालं आणि त्यामुळे हे सगळे बदल झाले तर अर्थात त्या बदलांना आपण हळूहळू सरावतो आहे अगदी सुरुवातीला सगळ्याच पालकांना असं वाटलं की ही एक प्रकारची कोविड सुट्टी आहे आणि त्यांनी कुटुंबासोबत वेळ घालवला अगदी डॅल्गोना कॉफीपासून कढईत पाव करण्यापर्यंत खूप पदार्थ केले नातेवाईकांशी व्हिडिओ कॉलवर गप्पा मारल्या आणि हे सगळं केल्यानंतर पुढच्या टप्प्यात असं लक्षात आलं की हे गंभीर आहे आणि हे इतक्यात संपणारं नाही आहे त्यानंतर हे लक्षात आलं की ज्यांना वर्क फ्रॉम होम शक्य नाही आहे त्यांच्या पुढची आर्थिक आव्हानंही खूप वेगळी आहेत मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे पर्याय कोणकोणते आहेत तर नक्की काय घडतंय हे फक्त आपल्याबाबत आप नाही तर राज्यात घडते देशात घडते खरं म्हणजे जगभरात घडते आणि जगभरातले लोक त्याला वेगवेगळ्या पद्धतीने सामोरे जात आहेत तर त्यातला सकारात्मक भाव जर आपण स्वीकारला तर आपल्याला नक्कीच याच्यावरती मार्ग सापडेल आणि म्हणून जेव्हा आपण पालक या अर्थाने मुलांचा विचार करतो तेव्हा आपल्याला एक समीकरण आता समजून घ्यावं लागेल ज्याला चाईल्ड डेव्हलपमेंटचं समीकरण असं म्हणता येईल काय आहे ते समीकरण आपण असं एक रचना समजून घेऊ की ज्याच्यामध्ये राईट काय आहे त्याचं एक हे समीकरण आहे राईट फूड प्लस राईट मूड प्लस राईट टेक्नॉलॉजी मायनस डिस्ट्रॅक्शन इज इक्वल टू चाईल्ड डेव्हलपमेंट राईट फूड राईट मूड राईट टेक्नॉलॉजी मायनस डिस्ट्रॅक्शन हे लक्षात घ्यायचं आहे राईट फूडबद्दल त्या विषयातले तज्ज्ञ आपल्याशी बोलले असतील किंवा आपण बाहेरून ते समजून घेतोच आहोत राईट right मूड हा थोडासा सायकोलॉजिस्टचा विषय आहे त्याही विषयावर आपल्याशी अनेकांनी संवाद साधला असेल मी बोलते आहे ते राईट टेक्नॉलॉजीबद्दल काय आहे ही राईट टेक्नॉलॉजी आपल्याला असं वाटतं आहे की आपण तर टेक्नॉलॉजी आधीही वापरत होतो पण आता ती आपल्या एकदम अंगावर आली आणि त्यामुळे राईट टेक्नॉलॉजी म्हणजे त्याचा व्यवस्थित वापर कसा करायचा याची समज मी असं सांगेन की ज्यांच्या घरी एकापेक्षा जास्त मुलं आहेत त्यांनी शक्य असेल तर त्यांना वेगळा मोबाईल घेऊन द्यावा मी खूप विचारपूर्वक हे वाक्य वापरते की मुलांना मोबाईल घेऊन द्या काही महिन्यांपूर्वी आपणच पालक होतो की जे मुलांना ओरडत होतो की किती वेळ ऑनलाईन बसता किती नेट वापरताय किती तुमचा स्क्रीन टाईम तेच आपण पालक आज मुलांना म्हणतो आहे की उठा उठा, उठा शाळेत जायची वेळ झाली ऑनलाईन यायची वेळ झाली आणि आपण मुलांना मोबाईल देतो आहे पण होतं आहे काय की घरामध्ये जर जास्त व्यक्ती असतील तर सगळ्यांनाच आता आपापल्या कामानिमित्त ऑनलाईन यायचं आहे आणि एकच मोबाईल शेअर करताना जी ओढाताण होते चिडचिड होते किंवा ज्या अडचणी येतात वेळेच्या त्याच्यातून त्या मुलाचं जे अभ्यासावरचं एकाग्र मन आहे फोकस आहे तो डायवर्ट होतो आहे आणि म्हणून आपल्याला त्याच्यावर पर्याय म्हणून त्याला एक वेगळा मोबाईल घेऊन द्यायचा आहे आता तुम्ही म्हणाल की इतक्या लहान वयातल्या मुलांना विशेषतः मी म्हणेन सातवीपासून जी पुढची मुलं आहेत त्यांना तरीही इतक्या लहान वयातल्या मुलांना मोबाईल घेऊन द्यावा का आणि तो त्यांचा एकट्याचा असावा का खरं म्हणजे पालकांचा मोबाईलसुद्धा जास्त वेळ मुलांना वापरायला द्यायला नको पण जसं मुलं आईचा मोबाईल हा हक्काने आपलाच मोबाईल समजायची आता जर तुम्ही त्यांना स्वतःचाच मोबाईल दिला तर किती प्रश्न निर्माण होतील नक्कीच निर्माण होतील पण त्यांना जर आपण तो मोबाईल देतेवेळीच त्याच्याबरोबर येणाऱ्या जबाबदारीची जाणीव करून दिली तर हा प्रश्न इतका अवघड नाही आहे एक उदाहरण देते अमेरिकेत जेनेल हॉफमन म्हणून एक महिला आहेत त्यांचं एक पत्र जगप्रसिद्ध आहे त्यांनी आपल्या मुलाला वयाच्या तेराव्या चौदाव्या वर्षी स्वतःचा मोबाईल घेऊन दिला आणि त्या मोबाईलबरोबर एक पत्र दिलं काय होतं त्या पत्रात ती जणू काही मोबाईल कसा वापरावा याची एक आचारसंहिताच होती ती जर आचारसंहिता आपण भारतीय पालकांनीसुद्धा अनुसरली तर आपल्या मोबाईलविषयी ज्या मुलांच्या समस्या आहेत त्याच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील त्या सुटू शकतील त्या पत्रात जेनेलने असं म्हटलं होतं त्या अटींपैकी एक की हा मोबाईल आम्ही पालक आमच्या कष्टाच्या पैशातून तुला घेऊन देतो आहोत ही सुविधा आहे हा तुझा हक्क नाही त्यामुळे हे भान ठेवून तो तो वापरायचा आहेस दुसरा मुद्दा असा होता की या मोबाईलला वापर त्याचा वापर करताना तुला जर काही अडचणी आल्या तर तू आम्हाला निश्चंकपणे विचार पण मुलांच्या मित्रांच्या आहारी जाऊन नको असलेल्या वेबसाईट्स किंवा अनावश्यक गोष्टी त्याच्यावरनं बघणं त्याच्यातच गुंतून राहणं हे तू तु टाळ तुझं वय लक्षात घेता या गोष्टींचं आकर्षण वाटणं पॉन साईट्स बघाव्याशा वाटणं हे अगदी स्वाभाविक आहे पण हे लक्षात घे की हे सगळे प्रॉडक्ट म्हणून बनवलेले असतात यात काहीही सत्य नसतं हे सगळं भ्रामक असतं आणि इथे तुमचा ते कस्टमर म्हणून वापर करून घेतात हे जर का तुम्हाला कळलं तर तुम्ही त्याच्या आहारी जाणार नाही आहात आणि मुख्य म्हणजे या गोष्टींचं प्राधान्य आत्ताच्या तुमच्या वयात नाही आहे हे समजून घेऊन जर तुम्ही आता आपला फोकस आपल्या महत्वाच्या गोष्टींवर अभ्यासावर आवडींवर केला तर तुम्हाला तिकडे जावंसंही वाटणार नाही आणि तरीही समजा तू तिकडे गेलास तर ती चूक माझ्याकडे कबूल कर आणि ती पुन्हा करणार नाही असं मला वचन दे त्यानंतर असं सांगितलं होतं की सुरक्षेच्या कारणासाठी जर मोबाईलला काही पासवर्ड द्यावेसे लाग वाटले किंवा गरज निर्माण झाली तर एक पालक म्हणून ते पासवर्ड आम्हाला माहीत असले पाहिजे एका डायरीत लिहून ती डायरी आम्हाला तू शेअर केली पाहिजेस त्यानंतरची अट होती वेळेबद्दल की हा मोबाईल तू दिवसातला किती वेळ वापरणार आहेस याबद्दल मला आत्ताच कल्पना दे तेवढ्या वेळानंतर तो मोबाईल तू स्वतःहून मला आणून द्यायचा आहे विशेषतः रात्री अमुक वेळेला तो मोबाईल तू मला द्यायला हवास आणि सर्वात शेवटचा मुद्दा की जर हा मोबाईल तुझ्याकडून तुटला तु तु खराब झाला किंवा तू नीट वापरला नाहीस आणि तुला नवीन मोबाईल घेऊन द्यायची वेळ आली तर तो मोबाईल एकतर ताबडतोब मिळणार नाही आणि मिळाला तरीही त्या मोबाईलचा जो खर्च असेल त्यातला काही भाग तरी तुला तुझ्या पॉकेट मनीमधून शेअर करावा जे लागेल जेव्हा अशा अटी एखादी आई मुलाला मोबाईल देते वेळीच घालते ना तेव्हा मोबाईल वापराचं महत्त्व आणि त्याची जबाबदारी त्या मुलाला नक्कीच चांगली कळते असं मला वाटतं पण गंमत अशी आहे की हे सगळे नियम असूनसुद्धा त्या नियमातनं पळवाटा शोधणारी मुलंसुद्धा असतातच आणि मग मित्रांच्या संगतीमुळे त्यांचा प्रभाव पडून पिअर प्रेशरमुळे मित्र जे पाठवतात ते बघणं आणि ते जसं करतात तसं करणं ही इतर मुलांची पण टेंडन्सी असतेच मग आपलं मूल त्यांच्यात तर नाही ना अशी भीती प्रत्येक पालकाला वाटते आणि ते अगदी स्वाभाविक आहे असं होतं की जेव्हा आपली मुलं असं काहीतरी करतील का ते तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करतील का आपली फसवणूक तर करणार नाही ना अशी भीती पालक म्हणून तुम्हाला वाटते तेव्हा त्यावर उपाय काय आहे की जे तंत्रज्ञान वापरून ते तसं करू शकतील असं आपल्याला वाटतं ते तंत्रज्ञान आपल्याला आधी नीट समजलं पाहिजे बहुतेक पालकांना आपल्यापेक्षा आपली मुलं जास्त स्मार्टली डिव्हायसेस गॅजेट्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू किंवा एकंदरीतच मोबाईल कम्प्युटर वापरतात याचा एक प्रचंड अभिमान असतो मला त्यांना असं सांगावंसं वाटतं की प्रत्येक पुढची पिढी ही मागच्या पिढीपेक्षा स्मार्टच असते त्यामुळे आपल्या मुलांना काहीतरी आपल्यापेक्षा जास्त चांगलं येतं याचा आनंद वाटणं वेगळं पण त्यात फार कौतुक करण्यासारखं काही नाही आता तुम्हाला हे सगळं शिकणं अनिवार्य आहे कोणत्या अर्थाने त्यासाठी तुम्हाला टेक्नोसॅव्ही व्हावं लागेल आता टेक्नोसॅबी व्हा होणं म्हणजे नेमकं काय बहुतेकांना का वाटतं की मी सोशल मीडियावर आहे मला चॅनेल्स बघता येतात मला डाउनलोड करता येतं मला सगळी बेसिक माहिती आहे त्याच्या पलीकडे जाऊन त्याचं जे तंत्र आहे ते समजून घेणं त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेणं त्यानंतर हे सगळ्या फाईल्स डाउनलोड केलेल्या व्यवस्थित एका जागी सेव्ह करणं त्या ते हव्या तेव्हा काढता येणं त्या बघता येणं त्या दुसरीकडे कॉपी करता येणं त्याचं बॅकअप घेता येणं या सगळ्या गोष्टी पण समजून घेणं खूप आवश्यक आहे तर एका टेक्नोसायवी पालकाला हे जमतं आणि हे जेव्हा त्याला जमतंय हे मुलाच्या लक्षात येतं तेव्हा तुमचा मुलगा तुमचा फोन अधिकाराने वापरणार नाही तर जबाबदारीने वापरेल कारण मुलाला माहिती आहे की आपल्या आई वडिलांना हिस्ट्री चेक करणं म्हणजे काय हे माहिती आहे आपण मोबाईलचा वापर नेमका कसा करतो याच्यावर त्यांचं लक्ष आहे हे लक्ष असणं म्हणजे हेरगिरी नव्हे हे त्यांना आधीच समजावून सांगा हे मुलांच्या काळजीपोटी तुम्ही करताय हे एकदा मुलांना कळलं की त्यावरून होणारे वाद जे असतात मुलांना जे वाटतं की आपल्या प्रायव्हसीवरती कुठेतरी आपले पालक अटॅक करतायत ती भावना पण दूर होईल आणि आपल्या पालकांचा तो हक्क आहे हे मुलं समजून घेतील तुम्ही जसं अनुभवाने किंवा ज्ञानाने मुलांपेक्षा चार पावलं पुढं असता तसं टेक्निकली जर तुम्ही मुलांच्या चार पावलं पुढं राहिलात तर मुलांच्या ऑनलाईन व्यवहारांवरती तुमचं नियंत्रण राहील आणि त्यानंतर मुलांची टेक्निकली काळजी करण्याची तुम्हाला गरज राहणार नाही अनेक पालकांना असंही वाटतं की ऑनलाईन शिक्षण घेणं म्हणजेच त्यांच्या मुलांसाठी ऑनलाईन शिक्षणची जी आता नवीन पद्धती आली आहे ती खरंच प्रभावी आहे का उपयोगी आहे का तर याचं सगळ्यात पहिलं उत्तर असं आहे की वेदर यू वॉन्ट इट ऑर नॉट यू हॅव टू ॲक्सेप्ट इट कारण ही काळाची गरज आहे काळ आपल्या हातात नाही पण वेळ आपल्या हातात आहे तर त्याला स्वीकारणं हाच एक पर्याय आपल्यासमोर आहे मुद्दा दुसरा किती उपकारक आहे का प्रभावी आहे का तर हो काही महिन्यांपूर्वी याचंच उत्तर मी कदाचित तुम्हाला माहीत नाही असं दिलं असतं पण स्वानुभवावरून सांगते की मला आधी असा रिलक्टन्स होता की जोवर ॲज अ ट्रेनर मी त्या मुलाच्या नजरेत पाहत नाही की त्याला मी काय म्हणते ते समजलं आहे तोवर शिकवल्याचं समाधान मला मिळत नसे पण गेल्या काही महिन्यात मी काही वेबिनार्स घेतले आणि मग माझ्या असं लक्षात आलं की आपलं शिकवणं किंवा एखाद्या शिक्षकाचं शिकवणं हे त्या विद्यार्थ्यापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने पोचणं हे फक्त शिकण शिकवणाऱ्याच्या स्किलवर अवलंबून नसतं तर शिकणारा कुठल्या मानसिकतेत ते शिकतो आहे यावरही का खूप काही अवलंबून असतं जर त्याचं फोकस असेल त्याचं कॉन्सन्ट्रेशन असेल तो खूप सकारात्मक मनाने ते शिकत असेल तर त्याच्यापर्यंत ती गोष्ट नक्की पोचते मग विचार करा की असं वातावरण आपल्या घरी आहे का आपली मुलं जेव्हा ऑनलाईन शाळेचे काही अभ्यासक्रम बघत असतात ऐकत असतात तेव्हा घरात अनुकूल व्यवस्थित शांत वातावरण एकाग्रमण करता येईल अशी परिस्थिती आहे का घरात जर ताणतणाव असतील किंवा घरात जर का गोंधळ असेल तर मुलगा ते करू शकणार नाही तेव्हा ती परिस्थिती त्याला देणं ही आपली जबाबदारी आहे आणि त्याचबरोबर इंटरनेट एटिकेटसुद्धा समजून घेणं पालकांनी आणि त्या मुलाला शिकवणं हे दोन्ही गरजेचं आहे मी स्वतः अनेक वेबिनार घेताना असं पाहिलं की अगदी मोठी माणसंसुद्धा खूप कॅज्युअली त्या वेबिनारकडे पाहतात की ते काय ऑनलाईनच सुरू आहे ते घरात निवांत सोफ्यावर आपण आरामात बसतो तसे बसतात घरातलेच कपडे असतात ते एकीकडे दुसरी काही कामं करत असतात कोणी काही खात वगैरे असतं याने काय होतंय की आपण त्या गांभीर्याने त्या गोष्टीकडे पाहत नाही आणि त्याचा हवा तेवढा प्रभाव आपल्यावर पडत नाही खूपदा शिक्षक तळमळीने आहेत आणि मुलं किंवा पालक हे आपसात चॅटिंग करत आहेत वेबिनार सुरूच आहे आणि यांचं वेगळंच काहीतरी चालू आहे असं होत असतं असं जर आपल्याकडून होत असेल तर शिक्षकाचं शिकवणं आपल्यापर्यंत न पोचणं ही जबाबदारी त्यांची नसून आपली आहे हे आपण लक्षात नाही घेत आहोत हे मला या अनुभवातून सांगायचं आहे इंटरनेटच्या एटिकेट्समधली एक सोपी एटिकेट तुम्हाला सांगते ही कदाचित काहींना माहीतही नसेल की आपण जेव्हा ईमेल करतो किंवा इंटरनेटवर काही लिहितो तेव्हा ते संपूर्ण कॅपिटल कधीही लिहित नाही त्याचा अर्थ तुम्ही ओरडताय असा होतो आता ही इंटरनेट एडिकेट होती आत्तापर्यंत ही फक्त टेक्स्टपुरती मर्यादित होती पण आता आपण व्हिज्युअली एकमेकांना बघतोय सामोरं जातो आहे त्यामुळे या ज्या एटिकेट्स आहे की आपला माईक म्यूट ठेवणं त्याच्यानंतर हँड रेज करूनच बोलणं किंवा अनावश्यक विषयावर चॅट न करणं स्वतःच्या गोष्टींना प्रमोट न करणं ह्या सगळ्या नव्या एटिकेट्स आता या ऑनलाईन वेबिनार्सच्या निमित्ताने ज्या निर्माण झाल्या आहेत त्या समजून घेणं आणि त्यांचं पालन करणं ही पालक म्हणून आपली जबाबदारी अनेक जणांना वाढत्या स्क्रीन टाईमचं काय हा प्रश्न भेडसावतो आहे आता स्क्रीन टाईम म्हणजे काय हे लक्षात घ्या सुरुवातीला असं होतं की थोडाफार सोशल मीडिया एंटरटेनमेंट एवढ्या पुरता आपल्या कम्प्युटरचा वापर मर्यादित होता आता काय झालं आहे शाळा ऑनलाईन बऱ्याच जणांचं वर्क फ्रॉम होम त्याच्याशिवाय थोडासा वेळ जास्त उपलब्ध आहे या कारणाखाली नेटफ्लिक्स किंवा ॲमेझॉनसारख्या ज्या ओ टी टी चॅनेल्स आहेत त्याच्यावरचे कार्यक्रम बघणं असा एकूणच प्रचंड वापर या माध्यमाचा वाढलेला आहे आणि त्याच्यातून आपला एकंदरीत स्क्रीन टाईम जो आधी मर्यादित होता तो आता खूप वाढला आहे अगदी बाहेर जाता येत नाही म्हणून सकाळी उठल्यावर व्यायामासाठी सुद्धा आपण ॲप वापरतो रेसिपी शोधायला ॲप वापरतो बिलं ऑनलाईन भरतो जवळपास आता आपण सगळंच ऑनलाईन जर करत असू तर नक्कीच आपला स्क्रीन टाईम खूप वाढतो आहे आणि मग मुलांच्या या वाढत्या स्क्रीन टाईमचं काय हा फार मोठा प्रश्न भविष्यात उपस्थित होणार आहे त्याचे दोन विघातक परिणाम आहे एक म्हणजे आरोग्याचे म्हणजे डोळ्यांचे आरोग्य आणि दुसरं म्हणजे मनाचं आरोग्य डोळ्यांच्या आरोग्याच्या बाबतीत एक छोटा उपाय आहे त्यातल्या त्यात की आपण जो स्क्रीन मुलांना देतोय तो शक्यतो मोबाईलऐवजी लॅपटॉप किंवा टॅबचा म्हणजे थोडासा मोठा देऊ शकू का की जेणेकरून खास करून व्हिडिओ बघताना जर मोठा स्क्रीन असेल तर मुलांना मोबाईलवर फोकस करताना जेवढा डोळ्यावर ताण येतो तेवढा येणार नाही जो एक मानसिक परिणाम असतो तो असतो फोमो फोमो म्हणजे काय फिअर ऑफ मिसिंग आउट या फोमोपासून भले भले वाचत नाही अगदी आपल्यासारख्या लोकांनाही असं वाटतं की मी जर का थोडा वेळ ऑनलाईन गेलो नाही आणि तेवढ्याच जगात काहीतरी महत्त्वाचं घडून गेलं आणि ते आपल्याला कळलं नाही तर काय तर आत्ताच्या स्मार्ट जगाच्या स्पर्धेत आपण मागे पडू की काय खरं म्हणजे ते आत्ता कळलं नाही तर उद्या पेपर आल्यावर कळेल किंवा कोणत्या तरी मित्रमैत्रिणीकडून कळेल आणि कदाचित ते नाही कळलं तरी ते, ते तितकं महत्त्वाचं आहे का की तुमच्या आयुष्यात एकदम त्यांनी फरक पडेल पण नाही आपल्याला काही मिस करायचं नसतं मग ही जर आपली परिस्थिती आहे हीच परिस्थिती आपल्या मुलांची असणार आहे तर या फोमोपासून मुलांना दूर घेऊन जायचं असेल म्हणजेच डिस्ट्रॅक्ट करायचं असेल तर महत्त्वाचा स्क्रीन टाईम झाल्यानंतर जो अनावश्यक स्क्रीन टाईम मुलांनी वाढवलेला आहे त्यापासून मुलांना परावृत्त करण्याचे जे वेगवेगळे मार्ग आहे त्याबद्दल मी थोडक्यात सांगते एकतर मुलांना आपल्याला त्यांच्या उरलेल्या वेळाचं चा करायचं कायचं काहीतरी छानसं उत्तर द्यावं लागेल सध्या लॉकडाऊनमुळे किंवा अनलॉक झालं असलं तरी बरेच नियम असल्यामुळे आपण फारसं कुठे जात नाही आहोत मुलं घरात आहेत मग अशा वेळेला आपण काय करू शकतो तर मुलांना घरच्या कामामध्ये सामावून घेऊ शकतो उदाहरणार्थ किचनमधली छोटी छोटी कामं आपण त्यांना देऊ शकतो किंवा घरातली आवराआवरीसारखी कामं देऊ शकतो याचे दोन फायदे आहेत एक मुलांचे स्किल्स वाढतील आणि दुसरं मुलांना हे काम स्त्रियांचं हे पुरुषांचं असं जे मना बिंबवलं जातं त्यापासून त्यांची सुटका होईल आणि एक चांगली व्यक्ती म्हणून ते या सगळ्याच कामांकडे बघायला लागतील याशिवाय घरात छोटे बैठे खेळ खेळणं किंवा अंगण असेल तर तिथे काही बॅडमिंटनसारखे खेळ खेळणं किंवा एक विशिष्ट फॅमिली अवर ठरवणं उदाहरणार्थ सकाळी नाश्त्याची वेळ किंवा रात्री जेवायची वेळ या ठराविक वेळामध्ये जर कुटुंब एकत्र आलं त्यांनी गप्पा मारल्या तर मुलांना लगेच बोर होतंय म्हणून मोबाईल घेतला हातात असं होणार नाही आता हे सगळं करणं खरं म्हणजे जितकं मी सांगते तितकं सोपं नाही याची मला कल्पना आहे पण इथे मला एक गांधीजींचा किस्सा सांगायचा आहे आता हा किस्सा खरा आहे का मला माहीत नाही पण आपण त्याला बोधकथा समजूया एकदा असं झालं एक महिला आपल्या लठ्ठ मुलाला गांधीजींकडे घेऊन गेली आणि तिने गांधीजींना असं म्हटलं की या मुलाला जर तुम्ही समजवलं माझ्या की साखर जास्त खाऊ नको त्याने तुझी तब्येत नीट राहणार नाही तुझा लठ्ठपणा वाढेल तर तो तुमचं कदाचित ऐकेल गांधीजी म्हणाले ठीक आहे पण तुम्ही एक महिन्याने या महिलेला आश्चर्य वाटलं पण गांधीजी म्हणाले त्यानुसार ती एक महिन्याने पुन्हा मुलाला घेऊन गेली यावेळेला गांधीजींनी त्या मुलाला व्यवस्थित समजावून सांगितलं गोड खाण्याचे जास्त गोड खाण्याचे काय दुष्परिणाम आहेत किंवा लठ्ठ होण्याचे काय दुष्परिणाम आहेत वगैरे आता त्या महिलेने गांधीजींना विचारलं की हे तर तुम्ही मागल्या महिन्यातही सांगू शकला असतात मग तुम्ही तेव्हाच का बोलला नाहीत याच्यावर गांधीजींनी उत्तर जे दिलं ते फार महत्वाचं आहे गांधीजी असं म्हणाले की गेल्या महिन्याभरात मी आधी स्वतः साखर खाणं सोडलं आणि मग त्या मुलाला तू गोड खाऊ नकोस असं सांगण्याचा नैतिक अधिकार मी मिळवला पालकांना एक मेसेज देणारा ॲक्च्युली हा किस्सा आहे म्हणजे आपण मुलांना जे काही सांगतोय ते आधी आपण स्वतः करतोय का याचा विचार आपण करणं खूप गरजेचं आहे कारण मुलं हे फक्त शिक्षकांचं आणि पालकांचं अनुकरण करत असतात आणि त्याच्यामुळे जर आपण आपला स्क्रीन टाईम कमी करतो आहे वाचन करतो आहे इतर काही म ॲक्टिव्हिटीज करतो आहे हे मुलांनी पाहिलं तर नकळत थोडा का होईना परिणाम होऊन मुलांचा स्क्रीन टाईम हा नक्की कमी होईल एकंदरीत ऑनलाईन एज्युकेशन ही आपल्यावर आलेली संक्रांत नाही आहे तर ही एक संधी आहे या नजरेने आपण याच्याकडे पाहायला हवं आहे कारण लक्षात घ्या शिक्षकांनासुद्धा जे सु स्वतःसुद्धा पालक असू शकतात त्यांनाही काही महिन्यांपूर्वी आपल्याला या तंत्रज्ञानाला सामोरं जायचं आहे आणि अचानक आपल्या कोर्सचे व्हिडिओ करायचे ते चांगल्या पद्धतीने करायचे ते मुलांपर्यंत पोचवायचे आहेत याची काहीच कल्पना नव्हती पण आता जर असं शिक्षकांनी ते ॲडॉप्ट केलं आहे तसं पालकांना ते ॲडॉप्ट करायचे आणि ते सकारात्मकपणे आणि सहजपणे ॲडॉप्ट करायचं असेल आणि जगाच्या बदलाबरोबर स्वतःला बदलायचं असेल तर त्याचे पाच टी मी तुम्हाला इन अ नटशेल सांगेन कोणते पाच टी आहेत हे पहिला टी म्हणजे टाईम म्हणजेच आपल्या ऑफलाईन आणि ऑनलाईन वेळेचं नियोजन की याच्यात मुलांची शाळेची जी वेळ आहे आपले जे ऑनलाईन कामं आहेत या सगळ्याची सांगड कशी घालायची म्हणजेच आपलं डिजिटल टाईम आणि आपला ॲनॉलग टाईम याच्यातला सुवर्ण मध्य कसा साधायचा हे पालकांना कळेल कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे काळावर आपलं नियंत्रण नाही पण वेळ आपल्या ताब्यात आहे दुसरा जो आहे टी तो आहे टॉक किंवा संवाद परस्परातला संवाद हा आता जास्त महत्त्वाचा झाला आहे कारण आता आपण जगापासून एका अर्थाने तुटलेलो हो। आहोत आपण व्हर्च्युअल एका आभासी जगामध्ये वावरतोय सध्या सगळ्यांशी ऑनलाईन बोलतोय पण तरीही ऑनलाईन का होईना आपल्याला बोलत राहायचं आहे जर विद्यार्थ्यांना काही अडचणी असतील तर त्यांनी आपले जे शाळेचे पी आर ओ आहेत कॉर्डिनेटर्स आहेत त्यांच्याशी बोलावं पालकांशी बोलावं पालकांनासुद्धा घरात अनेक ताणतणावांचा सामना करावा लागतो आहे त्यांनी आपसात चर्चा करावी आपल्या एखाद्या खूप जवळच्या व्यक्तीशी मोकळेपणाने बोलावं कारण हे जर केलं नाही तर ह्युमन इंटरॅक्शनच होणार नाही मला आहे लॉकडाऊनच्या थोड्या आधी मी बँकेत गेले होते आणि माझ्या ओळखीचे एक काका तिथे वयस्कर आहेत ते त्या रांगेत उभे होते आ, मी त्यांना असं म्हटलं की काका तुम्ही ऑनलाईन बँकिंग का नाही करत कारण तुम्ही बहुतेक पेन्शन किंवा तत्सम कामाने चाला असाल तर त्याचं सगळं ऑनलाईन होतं ते मला असं म्हणाले की माझ्याकडे डेबिट के क्रेडिट कार्ड्स आहेत मी ऑनलाईन बँकिंग करतो मला ते सगळं येतं पण तरीही मी ते केव्हा करतो जेव्हा मला घाई असेल जेव्हा माझ्याकडे वेळच नसेल किंवा जेव्हा मला बरं नसेल किंवा मला कंटाळा आला असेल एरवी मी स्वत या सगळ्या गोष्टी करतो यासाठी की आज मी या बँकेच्या रांगेत उभं राहिल्यामुळे मग अशी एका महिलेला फॉर्म भरायला अडचण होती तर होती। मी तिला फॉर्म भरायला मदत केली माझ्यासमोर बँकेचे जे एम्प्लॉई होते त्यांच्याशी मी हसून खेळून कितीतरी दिवसांनी बोललो माझे एक मित्र मला थोड्या वेळापूर्वी इथे भेटले आणि आता तूसुद्धा भेटलीस आता जर मी इथे आलोच नसतो तर हे सगळं घडलंच नसतं त्यामुळे ऑनलाईन जग खूप छान आहेच पण ते ऑफलाईन जगा इतकं महत्त्वाचं नाही हे भान ठेवूनच आपल्याला ऑनलाईन वावर ठेवायचं आहे आणि त्याच्यासाठी ऑनलाईन जगातही आपल्याला तोच टॉक तोच संवाद मेंटेन करायचा आहे जो आपला एरवी याआधी ऑफलाईन जगात होता तिसरा जो टी आहे तो आहे ट्रस्ट ट्रस्ट म्हणजे विश्वास हा विश्वास आपल्याला एकमेकांवर ठेवायचा आहे कोविडमुळे एक, एक संशयाचं वातावरण सगळीकडे निर्माण झालं आहे म्हणजे प्रत्येक व्यक्तीशी बोलताना आपल्याला एक भीती असते की याच्यामुळे आपल्याला काहीतरी प्रादुर्भाव होईल की काय तर मुळात आपण योग्य ती काळजी घेतली ज्याला आपण मास्क सॅनिटायझेशन आणि सोशल डिस्टन्सिंग अशी त्रिसूत्री म्हणतो ती जर लक्षात घेतली आणि त्याचा प्रत्येक वेळेला वापर केला तरी भीती कमी होईल आणि आपण विश्वासाने प्रत्येक माणसाकडे पाहू शकू त्याला गरज असल्यास मदत करू शकू ही मदत आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांची करायची आपल्या पालकांना आपल्या मुलांची करायची आहे आणि मुख्य म्हणजे मदत करताना शिक्षक पालकांना एकमेकांनासुद्धा मदत करायची मदत करताना आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की ते त्यांच्या परीने खूप प्रयत्न करत आहेत आणि आपल्याला त्यांना सहकार्य करायचं आहे आपल्याला शंका विचारण्याला वाव आहे आक्षेप नोंदवायला वाव आहे पण आपल्याकडे काहीतरी तांत्रिक अडचणी आहे तर त्याचं खापर कुठेतरी फोडायचं असं होता कामा नये तर हे परस्पर विश्वासानेच साध्य होऊ शकेल त्यामुळे हा ट्रस्ट खूप महत्वाचा आहे चौथा टी जो आहे तो आहे टच टच म्हणजे स्पर्श पण इथे स्पर्शाचा अर्थ माया किंवा प्रेम असा आपण घेऊया आपल्याला एकंदरीतच कोविड पूर्व आपण जसे होतो त्यापेक्षा जास्त समंजस आणि शहाणं व्हायला हवं आहे आपण जगाकडे जे बघत होतो आधी त्यापेक्षा आप आपली आत्ताची नजरही वेगळी असायला हवी काय फरक असायला हवा आहे की आपण त्या काळात बघितलंय कि कि आपन, लेत, लेत। कि की अनेक स्थलांतरित मजुरांचे प्रश्न बघितले किंवा नकारात्मक बातम्या अनेक ऐकल्यात आपण वाचल्यात पाहिल्यात आणि या सगळ्यातून आपल्याला एक कळतंय की तुलनेने आपल्याला बऱ्यापैकी सुविधा आहेत तर त्याबद्दल आपण उपकृत असायला हवं आणि ही जाणीव आपल्याला आपल्या मुलांमध्येही निर्माण करायला हवी एकदा काही आपल्या लक्षात आलं तर आपण प्रत्येक गोष्टीकडे फक्त सहानुभूतीने नाही तर सहअनुभूतीने पाहू शकू आणि मदतीचा हात पुढे करू शकू हाच मदतीचा हात रेसिप्रोकेट होऊन आपल्याकडे पण येईल आणि या सगळ्या समस्यांवरती एकमेकांच्या सहाय्याने आपल्याला मार्ग काढता येईल आणि शेवटचा टी आहे टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीबद्दल मी बऱ्याच काही गोष्टी सांगितल्यात आपल्याला टेक्नॉलॉजीचा एक खूप छान स्वीकार करायचा आहे आणि जितकं आपण या पाच टी म्हणजे टाईम टॉक ट्रस्ट टच आणि टेक्नॉलॉजी यांना ॲडॉप्ट करू समजून घेऊ इतकं या कोविडमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतल्या विशेषतः शैक्षणिक आव्हानांना आपण खूप सहजपणे सामोरं जाऊ शकू असा मला विश्वास आहे काही पालकांना असं वाटेल की ही एवढी सगळी धडपड आवश्यक आहे का हे सगळं का करायचं हे इतकं सगळं डाउनलोड करायचं टेक्नॉलॉजी शिकायची स्वतःच्या जगण्यात वागण्यात इतके बदल करायचे हे सगळं कशासाठी याच्यावर प्रसिद्ध विचारवंत जे कृष्णमूर्ती यांनी एका वाक्यात एक खूप छान उत्तर दिलं ते असं म्हणतात की हे सगळं आपण एवढ्याचसाठी करायचं आहे कारण की ही आपली मुलं आहे एकदा का हा भाव आपल्या मनात असला की ही सगळी आपली मुलं आहे आणि आपण जे काय करतो आहे ते यांच्यासाठी कारण आता देश ज्या परिस्थितीत आहेत त्यात आपल्याला बदल करायची सुरुवात आपल्या मुलांपासूनच करायची कारण तेच उद्याचे नागरिक आहेत आणि हा बदल करण्यासाठी देशासाठी काहीतरी करण्यासाठी आपल्याला प्रत्येकाला सीमेवर जाऊन लढणं तर काही शक्य नाही आहे पण निदान आपल्याला नेमून दिलेलं काम चोख बजावणं आपण पालक म्हणून शिक्षक म्हणून आणि विद्यार्थी म्हणून आपापली कर्तव्य नीट पार पडणं ही सुद्धा एक प्रकारची देशसेवाच आहे तेव्हा येत्या काळातल्या या ऑनलाईन प्रवासासाठी मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते आणि प्रभात ज्या संस्थेने मला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचेही आभार मानते आणि नारे सर आणि त्यांच्या टीमचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानते धन्यवाद really it was mind illuminating session on backdrop of covid 19 and consequent challenges you have guided our students and parents on the vital issue of online learning on behalf of Prabhat our students and parents I express my heartiest thanks I also express my humble thanks to honorable director Dr Gajanan Nare and honorable director Mrs Vandana Nare for giving an opportunity to organize this special webinar I also thank our lovable parents who are always eager to achieve new horizon of success for their children and always keep themselves Updated. Stay home, stay safe, and be focused. Thank you.